विशेष तौर पर हम आपको बता दें कि 13 मई को पूरे महाराष्ट्र के थिएटरों में धर्मवीर की मराठी फिल्म लगी और ये काफी दर्शकों को पसंद आई। विशेष तौर पर बता दें कि थाने के दिग्गज नेता आनंद दिघे इनके ऊपर आधारित ये फिल्म बनाई गई थी। इसी तरह हम आपको तस्वीर दिखा दें हैं भिवंडी शहर की, जहां हम आपको बता दें कि हसीन फरहान थिएटर जो कि PVR के नाम से जाना जाता है। बड़ी बात तो ये रही, युवा सेना तालुका प्रमुख भिवंडी राज दिनकर ठाकरे पूरे थिएटर के दो शो की टिकट को बुक कर लिया था, जहां पर राज दिनकर ठाकरे विक्की पाटिल ने अपने सैकड़ों शिव सैनिक समर्थकों के साथ देखने के लिए पहुंचे थे। साथ ही साथ भिवंडी वासियों के लोगों को मुफ्त में ये फिल्म दिखाई गई। इस फिल्म में क्या खासियत थी और क्या खूबियां थी, जिसको लेकर हमारे चैनल के टीम ने दर्शकों से बात की। दर्शकों ने अपनी राय दी, लेकिन आप देख सकते हैं तस्वीरों में आनंद दिघे जो कि ठाणे के दिगंबर नेता थे, इनके ऊपर ये आधारित फिल्म थी जिन्होंने कई सामाजिक कार्य को अंजाम दिया। विशेष तौर पर इस फिल्म के जो डायरेक्टर थे उनकी भी लोगों ने प्रशंसा करने से कोई गुरेज नहीं किया। आइए आपको दिखाते हैं दर्शकों ने क्या कुछ कहा। आनंद दिघे साहेब सतत प्रेरणा स्थान राहील। दिघे साहेबांनी जी धर्मज्योत लावून दिली ती पुढे नेण्याचं काम ही युवा मंडळी करेल। आणि या पिक्चरमधून या चित्रपटामधून आनंद दिघे घराघरात पोचतील, मनामनात पोचतील हे नक्कीच। या हिशोबाने आज आपण तिकडच्या मुक्त चित्रण केलेलं आहे आणि बरेचसे लोकांनी बघितलेलं, काय लोकांना काय आवाहन करणार आपण? यासाठीच तिकिटांचं मुक्त वाटप केलं की दिघे साहेब, ज्या दिघे साहेबांनी आपलं लाल रक्त भगवं केलं ते दिघे साहेब घराघरात लोकांच्या मनामनात पोचावे आणि दिघे साहेबांचे जे जीवनचरित्र आहे ते लोकांना कळावं, यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे आपण मोफत तिकीट वाटप या शो दरम्यान केले। साधारण आपण 2 शो बुक केले होते आणि त्यामुळे इथे चांगल्या प्रकारे मी सर्व युवा मंडळीला आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी येऊन सिनेमा पाहावा आणि भरघोस सिनेमाला दाद मिळावी हीच विनंती करेन। आपण एक शिवसैनिक कार्यकर्ता, भविष्यात आपण हा पिक्चर टेक्स्ट फ्री होईल असं आपण मागणी करणार किंवा याच्यावर लक्ष देणार का? नक्कीच, शिवसेनेचं सरकार आहे, मुख्यमंत्री साहेबांना मी आपल्या माध्यमातून हे आवाहन करेन की हा शो दिघे साहेबांवर जो आधारित आहे तो टॅक्स फ्री करावा। येणारा जो पुढचा पार्ट असेल त्यालाही मागणी असेल की साहेबांनी तो टॅक्स फ्री करावा। आज आम्ही सर्व भिवंडी तालुक्यातील तरुण मंडळीने युवा सैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आधारित जो चित्रपट आहे तो पाहिलेला आहे। आम्ही दिघे साहेब जेव्हा गेले तेव्हा आमचं वय साधारणतः 10, 12, 15 असेल। आम्ही फक्त जेव्हा मोठे झालो तेव्हा आम्हाला फक्त ऐकून होतं, आम्ही फक्त लहान असताना मी फक्त पाहिलेलं आहे, परंतु हा चित्रपट बघून आम्हाला एवढं भावुक झालं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी आणि तरुणांसाठी ज्या समाजासाठी जे केलं आहे ते आज कोणीही करू शकत नाही। परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जीवनगाथा आणि असलेलं बाळासाहेबांवरती प्रेम, शिवसैनिकांवरती प्रेम आणि समाजावरती प्रेम हे सर्व दिघे साहेबांचं धर्म या चित्रपटातून आणि माझी या भिवंडी तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विनंती आहे की शिवसेनेचा कार्यकर्ता कसा असावा आणि शिवसेनेवरती कसं प्रेम करावं ह्या चित्रपटातून धर्मवीर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि समाजांची आणि अडलेल्या घडलेल्यांची कशी मदत करायची ह्या चित्रपटातून आपल्याला सांगितलं आहे। मी आपल्या या चित्रपटासाठी आपले तालुका अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पूर्ण शो बुक केला होता त्यांचे मला आभार व्यक्त करतो आणि आपल्या संबंध पत्रकार बंधूंच्या याच्यातून मी मागणी करतो की महाराष्ट्र शासनाला आणि माननीय उद्धवजी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मी आशा बघतो। खरं म्हणजे मी असं एक भास झाला जेव्हा आम्ही चित्रपट बघायला सुरुवात केली। खरोखर मी आपले नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना धन्यवाद देईन की ह्या पिक्चर काढण्याची खरी संकल्पना त्यांची होती आणि विशेषतः प्रसाद ओक। खरं म्हणजे जेव्हा ते आले तर आज समोरून असा भास झाला आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि युवा सैनिकांना की आमच्या आनंद दिघे साहेबच इथे आलेले आहेत।
कंठ दाटून आला. तुकाराम महाराजांचा एक नामदेव महाराजांचा अभंग आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकी आल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. तसं आज जे दिघेसाहेब होऊन गेले परत असे दिघेसाहेब होणार नाही, त्या पिक्चरच्या वरतीच एक डॉयलॉग आहे की धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा. खरोखर त्यांचं आपण जीवन बघितलं, आता हे पिक्चर बघताना सगळ्यांनीच बघितलं, बारकावे पिक्चरातले घेतले असतील की जो न्याय त्यांनी आपल्या बहिणीला दिला तोच न्याय इतर बहिणींना दिला. त्यांच्याकडे कुठलाही लहान मोठा असा भेदभाव नव्हता. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आणि त्याच्याहीपेक्षा आपण बघितलं का बिल्डर असो कोणी असं सगळ्यांना एक न्याय जो मिळायचा तो म्हणजे आनंद आश्रम. आणि आज खरोखर प्रसाद ओक यांच्या माध्यमातून असं वाटलं की आपल्यामध्ये आनंद दिघेसाहेबच आले. जरी आनंद दिघेसाहेब आपल्यात नसले तरी असं म्हणतात की कासवीन ही स्वतःला आपल्या स्तनाने दूध पाजत नसते तर दृष्टीने पोसत असते. तर आमच्या आनंद दिघे नक्कीच आम्हाला ह्या स्वर्गामधून आम्हाला आशीर्वाद देत आहे, आम्हाला नव चैतन्य देत आहे आणि ते आम्हाला दृष्टीने पोसत आहे, त्यांच्या विचारांनी पोसत आहेत. मी लोकांना हेच सांगेन की प्रत्येकाने यावं आणि हे आनंद दिघे साहेबांचं धर्मवीर हे पिक्चर पाहावं. नक्कीच लोकांना बोध होईल, नक्कीच ज्ञान होईल की आपला जन्म हा आपल्याला देवानी कशाला दिलेला आहे, की स्वतःसाठी कोणीही जगतो पण जगासाठी किंवा इतर माणसांसाठी जगतो खरा माणूस त्याला म्हणतात. मी तर आज चित्रपटातनं पदं घेतलेले सगळे आमचे पदाधिकारी आहेत, काही युवा सैनिक असेल का पद भेटल्यावर आपली की पदाधिकारी असल्या आपली जबाबदारी काय असते. आनंद दिघे साहेबांच्या बाबतीत तर मी हे सांगेन का जे कोणी आमदार करू शकत नव्हता, जे कोणी खासदार करू शकत नव्हता, जे मंत्री करू शकत नव्हता, ती कामं हे केवळ आणि केवळ आनंद दिघे साहेब करू शकत होते आणि केलेली आहेत. बरेच सम्राट असतात पण आनंद दिघे साहेबांनी कुठली अशी पदवी न घेता ते एक आपल्या या ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त आणि सम्राट झालेले आहेत. बेताज बादशाह म्हणतात अशा प्रकारचे बेताज बादशाह ते आपल्यात होऊन गेलेले आहेत. हो सांगितले, मी तर सांगेन या ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात लोकांना अनेक लोकांना त्यांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि लोकांसाठी भरपूर कामं केलेले आहेत. कोणीही जावं जिथे कुठे न्याय मिळणार नाही त्यांना एक शाश्वत आहे की आम्हाला आनंद दिघेंच्या मठात न्याय मिळेल. मलाही माझ्या जीवनात काही आमचे बाबा असतील त्यांचे तर ते गुरुच होते, त्यांना त्यांच्या जीवनात पहिल्यांदा नगरसेवक कोणी बनवलं तर त्यांचं योगदान असेल तर ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे. पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट कोणी दिलं असेल तर ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलं आहे. आणि पहिल्यांदा हा मुस्लिम बोल हा भिवंडीसारखा विभाग आहे, या विभागात मानाच्या अशा नगराध्यक्ष प्रथम नागरिक ह्या पदावर कोणी बसवणारे असतील तर ते धर्मवीर आनंद दिघे असेल. माझ्या व्यक्तिगत जीवनातला मी अनुभव सांगतो, ज्यावेळेला बाबा माझे नगराध्यक्ष असताना आमच्या इथे सिटी इंजिनियर होते दामोदर साहेब, त्यांनी सांगितले ठाण्यात सरस्वती शाळा खूप चांगली आहे, त्या शाळेत तुमच्या मुलाला टाका. पण तिथे शाळेत टाकणं एवढं सोपं नव्हतं कारण ती बालमोहनच्या तुलनेत ती शाळा होती. पण आता अशी बाबांना वाटलं का आपल्या मुलाला चांगल्या शाळेत शिकवावं म्हणून बाबांनी दिघे साहेबांना शब्द टाकला आणि माझ्या ॲडमिशनसाठी स्वतः दिघे साहेब तिथे सरस्वती शाळेत आल्या आणि मला चांगल्या शाळेत शिक्षण मिळालं. ह्याचं एकमेव कारण दिघे साहेब असतील म्हणून मी आज खूप बघताना असं वाटलं की स्वतः दिघे साहेबाला आणि माझ्या जीवनातली आठवण